पोटनिवडणुकांसाठी महाविकास आघाडीचे उमेदवार ठरले. कसबा मतदारसंघ काँग्रेसच्या वाटेला तर चिंचवड मतदारसंघात राष्ट्रवादी आपला उमेदवार उभा करणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळते. कसबा मतदारसंघातून काँग्रेसच्या रवींद्र धंगेकर यांना उमेदवारी तर चिंचवड विधानसभा मतदारसंघातून राष्ट्रवादीकडून राहुल कलाटे यांना उमेदवारी मिळण्याची सूत्रांकडून माहिती मिळते. थोड्याच वेळात महाविकास आघाडीकडून उमेदवारांची नावं जाहीर होणार आहेत. Z24 पुण्यातल्या या पोटनिवडणुकांसंदर्भातली ही अत्यंत महत्त्वाची बातमी. पुणे जिल्ह्यातल्या कसबा आणि चिंचवड पोटनिवडणुकांसाठी महाविकास आघाडीचे उमेदवार अखेर ठरले आहेत. कसबा मतदारसंघात काँग्रेसच्या वाट्याला गेलाय या ठिकाणी तर चिंचवड मतदारसंघामध्ये राष्ट्रवादीचा उमेदवार दिला जाणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळते. कसबामधून काँग्रेसच्या रवींद्र धंगेकर यांना उमेदवारी तर चिंचवडमधून राष्ट्रवादीच्या राहुल कलाटे यांना उमेदवारी मिळणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळते. अपडेट्स घेऊयात आमचे प्रतिनिधी अमोल पेडणेकर यांच्याकडून. अमोल, Z24 आपण महाविकास आघाडीचे हे दोन उमेदवार सर्वात आधी सांगतोय, काय अपडेट्स? भाजपाने असं आवाहन केलेलं होतं की या जागांवर ही जी निवडणूक आहे ती बिनविरोध व्हावी असं आवाहन केलेलं होतं, परंतु आता महाविकास आघाडीकडून हे दोन उमेदवार निश्चित झाल्याचं आता सूत्रांकडून कळतं आहे. कसबा आणि पिंपरी या दोन्ही जागांवर सध्या हे दोन उमेदवार दिलेले आहेत आणि लवकरच त्याची औपचारिक घोषणा देखील केली जाणार आहे. सध्या तरी या दोन उमेदवारांची नावं आहेत ती समोर आलेली आपल्याला पाहायला मिळत आहेत, त्यामुळे ह्या दोन्ही पोटनिवडणुका आहेत त्या बिनविरोध होणार नाहीत हेच यावरून दिसून येत आहे आणि याच्यामध्ये चुरशीचा सामना देखील पाहायला मिळणार आहे. अगदी बरोबर. भाजपनं जरी आवाहन केलं असलं तरी सुद्धा महाविकास आघाडी ही निवडणूक बिनविरोध होऊ देणार नाही हे यातून स्पष्ट दिसतंय. आणखी एक महत्वाचा मुद्दा अमोल, शिवसेनेनं सुरुवातीपासूनच दावा केला होता, मात्र शिवसेनेला इथे चिंचवड असू देत किंवा कसबा असू देत या दोन्ही मतदारसंघात उमेदवारी मिळालेली नाही हे स्पष्ट दिसतंय यातून. नक्कीच, परंतु ज्या पद्धतीने हे आता दोन्ही उमेदवार निवडले गेलेले आहेत त्यांच्या माध्यमातून महाविकास आघाडीने सामोपचाराने हा मुद्दा आहे तो एकत्रितरित्या बसून हे जे उमेदवार आहेत ते निश्चित केलेले आहेत आणि त्या पद्धतीने आता ही नावं समोर आलेली आहेत, त्यामुळे या दोन्ही उमेदवारांच्या बाबतीत महाविकास आघाडीमध्ये जे आहे तो निर्णय झालेला आहे असं दिसून येत आहे. त्याच्यामध्ये कुठलाही पुढे जाऊन या दोन्ही उमेदवारांच्या बाबतीत कुठलाही दुजाभाव आहे तो होताना दिसून येणार नाहीये. ठीक, धन्यवाद अमोल या संपूर्ण माहितीसाठी. तर Z24 ही पुणे जिल्ह्यातल्या कसबा आणि चिंचवड या दोन मतदारसंघातल्या पोटनिवडणुकी संदर्भातली सगळ्यात मोठी बातमी, ती म्हणजे कसबामध्ये आणि चिंचवडमध्ये महाविकास आघाडीनं आपल्या उमेदवारांची नावं ठरवली आहेत. कसबा मतदारसंघ काँग्रेसच्या वाट्याला गेलेला आहे तर चिंचवड मतदारसंघ राष्ट्रवादीच्या वाट्याला गेल्याची माहिती सूत्रांकडून मिळते. कसब्यातून काँग्रेसच्या धंगेकरांना उमेदवारी तर चिंचवडमधून राष्ट्रवादी काँग्रेसच्या राहुल कलाटे यांना उमेदवारी मिळणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळते. मात्र शिवसेनेनं सुरुवातीपासून जरी या ठिकाणी निवडणूक लढवणार असल्याचं सांगितलं होतं तरी शिवसेनेला दोन्हीपैकी एकाही मतदारसंघात उमेदवारी मिळालेली नाहीये. महाविकास आघाडीनं मात्र सामोपचारानं हा वाद मिटवण्याचा प्रयत्न केलाय असं सध्या तरी दिसतंय. तर दुसरीकडे भाजपनं या दोन्ही मतदारसंघांमध्ये ही पोटनिवडणूक बिनविरोध करण्याचं आवाहन केलं होतं, मात्र ती पोटनिवडणूक आता बिनविरोध होणार नाही हे स्पष्ट झालंय. विकासाचा ध्यास म्हणजे